तर ज्या लाईफला इथे जॉईन करायचं असेल तर आपल्याला इथं मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. याचा फायदा काय, जर आपण त्या लिंकवर द्वारे इथे जॉईन झाला तर आपला ईमेल डायरेक्टली माझ्याकडे येईल. मी माझ्या मित्राकडून सर्व ईमेल कलेक्ट करणार आहे. काही प्रॉब्लेम आला तर मी डायरेक्टली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करेल. म्हणजे एक प्लस पॉईंट आपला असा होईल की आपण डायरेक्टली माझ्या संपर्कात राहू शकता. आपण या ज्या लाईफस्टाईलला जॉईन केलं आणि आपला ईमेल जर माझ्याकडे आला तर मी डायरेक्टली आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे, कारण मी आपल्याला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहे ज्या लाईफस्टाईलबद्दल, याच्यामध्ये तिने आपण कसे पैसे कमवू शकता, इथे आपल्याला काम कसं करायचं आहे, ज्या लाईफस्टाईल काय आहे आणि याच्यामध्ये तिने आपण कसे पैसे कमवू शकता, हे खरं आहे की आपल्याला याच्यामध्ये तिने नक्कीच पैसे भेटतात की नाही, याची पूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघण्यासाठी मिळणार आहे. त्याचबरोबर जर आपल्याला याच्यामध्ये तिने पैसे कमवायचे असेल, याच्यामध्ये तिने आपल्याला इथं काम करायचं असेल, तर ते काम आपल्याला कसं सुरू करायचे याची देखील माहिती आपल्याला याच व्हिडिओमध्ये बघण्यासाठी मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे. पूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघण्यासाठी मिळणार आहे. ज्या लाईफस्टाईलबद्दल पूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी नक्कीच आपल्याला या व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे. जर आपले कोणतेही प्रश्न असतील तर ते आपण कमेंट करू शकता, त्याचं पण आपल्याला इथं उत्तर भेटणार आहे. परंतु मी आपल्याला सर्व जेवढे आपले मनातील प्रश्न असतील सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो, परंतु आपल्याला या व्हिडिओला नक्कीच पूर्ण बघायचं आहे. आपण नक्कीच याच्या उपयोगाने इथं पैसे कमवू शकता की नाही, याचं उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटून जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याहूनही मोठं मी आपल्याला एक महत्त्वाचं सांगत आहे की आपल्याला याच्यामध्ये नक्कीच काम करायला भेटेल की नाही, आपल्याला इथं पैसे भेटणार की नाही, त्याचं माझं पर्सनल ओपिनियन मी आपल्याला शेवटला सांगणार आहे की आपण याच्या मदतीने पैसे कमवू शकता की नाही आणि आपल्याला याच्या मदतीने काम करायला पाहिजे की नाही. तर त्यासाठी आपल्याला नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघायचं. पूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर चला व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया, ज्या लाईफस्टाईलबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर ज्या लाईफस्टाईल काय आहे हे सगळं पहिल्यांदा आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर ते मी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सांगून घेतो, त्यानंतर काम कसं करायचं पुढे व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. तर महत्त्वाचं म्हणजे इथं ज्या लाईफस्टाईल काय आहे हे सर्वात पहिल्यांदा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर आपल्या मनातील खूपच इथं प्रश्न आले असतील, जसे की हे नेटवर्क पद्धत आहे का, साखळी पद्धत आहे का, नाहीतर इथं चेन सिस्टीम आहे का, त्याचबरोबर इथं MLM इथं पद्धत आहे का. तर त्याचबरोबर आपल्या मनातील असे अनेक वेगवेगळे प्रश्न आपल्या मनात आले असतील की ही नक्की पद्धत कोणती आहे आणि याच्यामध्ये आपल्याला इथं पैसे कशाचे मिळणार आहे. तर ते सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्याला सांगून घेतो. तर हे जेवढं पण पद्धती आहे यामध्ये समाविष्ट नाही, तर इथं एकाचाही इथं समाविष्ट नाही, आपल्याला लक्षात ठेवून चालायचं आहे. हा एक जाहिरात पाहण्याचा इथं व्यवसाय आहे. आपल्याला कशा जाहिराती बघितल्यानंतर कशा आपल्याला इथं पैसे भेटतात हे देखील मी आपल्याला सांगणार आहे, समजून सांगणार आहे की आपल्याला नक्की पैसे का दिले जातात. तर पूर्ण त्यासाठी आपल्याला व्हिडिओ बघायला लागेल. तर हा एक ॲड व्ह्यू बिझनेस आहे, आपल्याला लक्षात ठेवून चालायचं आहे. यापैकी एकही नाही हे आपल्याला समजून चालायचं आहे. त्यानंतर इथं ॲडव्हर्टायझिंग आपल्याला इथं बघण्यासाठी मिळणार आहे. आपण जर हे ज्या लाईफस्टाईल जॉईन केलं तर इथं आपल्याला ॲडव्हर्टाईज बिझनेस बघण्यासाठी मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपण इथं पैसे कमवू शकता. तर ते कसं मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगून घेतो, जेणेकरून आपल्या इथं समजून येईल. तर आपल्याला इथं ज्या लाईफस्टाईल हा एक जाहिरात व्यवसाय आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला माहितीच आहे की आपण इथं जन्मल्यापासून कितीक जाहिराती आपण बघितल्या असतील, न्यूजपेपर, त्याचबरोबर TV, रेडिओ, त्यानंतर मोबाईल फोन, अनेक वेगवेगळे आपण ॲप्लिकेशन वापरतो, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या जाहिराती येतात. तर आपण हेच नव्हे तर आपण जेव्हा माझा व्हिडिओ प्ले केला असेल तेव्हा पण आपल्याला 5 ते 10 सेकंदाची जाहिरात बघण्यासाठी मिळाली असेल. नाही मिळाली तर आपल्याला या व्हिडिओमध्ये कुठेही जाहिरात बघण्यासाठी मिळते. तर ती जाहिरात येते त्याचे मला स्वतःला, मी व्हिडिओ बनवून अपलोड केल्यानंतर त्याचे मला स्वतःला यूट्यूब पैसे देतं. तर मला हे जे व्हिडिओ मी बनवतो त्याचे मला पैसे भेटत असतात यूट्यूबकडून. तर अशाच प्रकारचा हा एक बिझनेस आहे की आपल्याला इथं जाहिराती बघायचं आहे. तर या जाहिराती बघण्याचा आपल्याला स्वतःला पैसे भेटतो. जसं की आता मी व्हिडिओ अपलोड केला तर मला स्वतःला पैसे भेटतील, तुम्हाला नाही भेटणार, तुम्ही जाहिराती बघितल्या तरी. परंतु ज्या लाईफस्टाईल काय करणार आहे की आपण जर आपण स्वतः जाहिराती बघणार आहोत तर त्याचा पैसा आपल्याला स्वतःला भेटणार आहे. तर असा प्लॅन हा ज्या लाईफस्टाईल एक घेऊन आलेला आहे ज्याच्या मदतीने आपण इथं पैसे कमवू शकता. तर आपण ऐकले असेल की जे दिसतं तेच विकतं असं आपण अनेक वेळा ऐकले असेल. कारण आपल्याला जर एखादी वस्तू परचेस करायची असेल, घ्यायची असेल, तर आपण त्याविषयी आधी ऐकलं असेल तर तीच वस्तू आपण घेतो. आपल्याला त्याच्याविषयी माहिती असेल तरच ती वस्तू आपण घेतो. आपण दुसरी नवीन एखादी वस्तू आलेली असेल त्याच्याविषयी आपल्याला माहित नसेल आणि ती चांगली जरी असेल तरी आपण ती वस्तू घेत नाही. तर त्यासाठी ॲडव्हर्टाईज करणं खूपच गरजेचं असतं आणि ती ॲडव्हर्टाईज करण्यासाठी पैसे दिले जातात, त्याचे पैसे आपल्याला इथं भेटत असतात. तर थोडक्यात माहिती आपल्याला समजून आली असेल की आपण अनेक वेळा TV, लॅपटॉप, मोबाईलवरती अनेक ॲड बघत असतात, त्याचे आपल्याला कुठेही पैसे दिले जात नाही. परंतु जे पण ॲड देतात त्यांना तिथं पैसे द्यावे लागतात आणि ज्यांच्याकडून ते ॲड दाखवले जाते त्यांना तिथं खूप जास्त पैसे भेटत असतात. तर अशा प्रकारचा हा प्लॅन असतो, आपल्याला समजून चालायचं आहे. तर ज्या लाईफस्टाईल काय करणार आहे की हे या ज्या जेवढ्या पण ॲड आहेत त्या आपल्याला स्वतःला दाखवणार आहे आणि त्याचे पैसे आपल्याला स्वतःला देणार आहे. तर अशा प्रकारचा हा एक मार्केटिंग प्लॅन आहे, आपल्याला समजून चालायचं आहे. समजून आले असेल की आपल्याला इथं पैसे नक्की कशाचे मिळणार आहे आणि आपल्याला कसे काम करायचं आहे. तर आपल्याला सिम्पल इथं वर्क आहे, इथं जाहिराती बघायचं आहे, त्याचे आपल्याला इथं पैसे भेटणार आहे. त्या जाहिराती सुरू होणार आहे, आपल्याला कसे काम करायचं, कसं रजिस्ट्रेशन करायचं, कसं KYC आपली करायची, त्यानंतर PV म्हणजे पर्सनल व्हेरिफिकेशन कसं करायचं, पूर्ण माहिती आपल्याला एकाच व्हिडिओ बघण्यासाठी मिळणार आहे. त्यासाठी या व्हिडिओला नक्कीच आपल्याला पूर्ण बघायचं आहे. तसंच विचार केला की जाहिरातींवरती किती
किती पैसा इथं मिळत असतो तर आपण नुसता विचार केला तर भारतामध्ये 2019 फक्त 19 मी आपल्याला सांगताय तर जाहिरातींवरती इथं एवढा खर्च आला होता तो तुम्ही आपल्याला सांगताय 69,690 कोटी इतका खर्च फक्त भारतामध्ये जाहिरातींवरती केला गेला होता। तर हे आपण विचार करू शकता की किती मोठा इथं आकडा आहे आणि आपण जर इथं थोडे जरी सक्सेस झाला आपल्याला थोडे जरी इथं इन्कम यायला लागली तर आपण इथं पैसे कमवू शकता। तर अशा प्रकारचा हा बिझनेस असतो जाहिरातींचा, याच्यामध्ये तिथे आपल्याला इथं काम करायची संधी भेटत आहे। तर आता इथं भारतातील इथं पॉप्युलेशन किती आहे, 1.38 बिलियन इथं भारताची पॉप्युलेशन आहे, ही फेब्रुवारी 2021 आहे। तर आपण विचार करू शकता तिथं जाहिरातींवरती किती खर्च झाला होता आणि इथं पॉप्युलेशन किती आहे, म्हणजे किती माणसांना इथं किती जास्त पैसे भेटू शकतात, एवढी पॉप्युलेशन आहे एवढा जास्त खर्च आहे, म्हणजे आपली पॉप्युलेशनपेक्षा इथं जास्त खर्च आपल्याला जाहिरातींवरती बघण्यासाठी मिळतो। तर आपण जर काम केलं तर आपल्याला याच्यामध्ये तिथे किती पैसे भेटू शकतात हे आपल्याला इथे समजून चालायचं आहे। आपल्याला समजण्यासाठी खूपच अवघड जाणार आहे, परंतु जर आपण व्हिडिओ पूर्ण बघितला तर आपल्याला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटून जाणार आहे। त्यासाठी आपल्याला या व्हिडिओला नक्कीच पूर्ण बघायचं आहे। पहिल्यापर्यंत आपल्याला थोडं वेगळं वाटेल, परंतु जसं जसं आपण व्हिडिओ बघत जाल तसं तसं आपल्याला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर मी पूर्ण आपल्याला डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे, त्यासाठी आपल्याला नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे। तर द्या लाईफस्टाईल अशी एक म्हणजे अशी एक साखळी आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे, तर ही साखळी नाही म्हणू शकत आपण, एक असा प्लॅन घेऊन आलेला आहे। तर त्याच्यामध्ये आपण इथं रोज काही अर्धा ते एक तास काम करून इथं पैसे कमवू शकता आणि जर आपण आपल्या मित्रांना मैत्रिणींना नातेवाईकांना इथे जॉईन केले तर त्याचे देखील आपण खूप जास्त इथे पैसे कमवू शकता। पुढे मी आपल्याला हे देखील सांगणार आहे की किती पैसे आपल्याला भेटणार आहे आणि पुढे त्याच्याही नंतर मी आपल्याला व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे की आपण हा प्लॅन जॉईन करावा की नाही करावा। याच्या देखील मी म्हणजे आपले जर प्रश्न असतील की हा प्लॅन आपल्याला जॉईन करायला पाहिजे की नाही हे देखील मी आपल्याला लास्टला सांगणार आहे की आपल्याला काय करायला पाहिजे, माझं ओपनिंग मी आपल्याला सांगणार आहे की आपल्याला हा प्लॅन जॉईन करायला पाहिजे की नाही पाहिजे। तर यासाठी आपल्याला या व्हिडिओला नक्कीच पूर्ण बघायचं आहे, आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे या व्हिडिओला पूर्ण बघितल्यानंतर। तर चला व्हिडिओला पुढे आपण सुरुवात करूया, म्हणजे आपण पुढची स्टेप घेऊया की आपल्याला थोडक्यात समजून आले असेल की आपल्याला इथं पैसे कशाचे मिळणार आहे आणि हे कसं काम करतं। तर ज्या लाईफस्टाईलमध्ये थोडक्यात मी आपल्याला सांगून घेतो, तर इथं याचा फुल फॉर्म आहे, इथं आपण बघू शकता जम्प स्टार्ट अँड अमेझिंग लाईफ अशा प्रकारचा याचा जम्प म्हणजे फुल फॉर्म आहे। तर आपण जर याचा कन्वर्ट केलं तर आपल्याला इथं सांगू इच्छितो हे जी प्लॅन आहे हे आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला इथं जम्प फास्ट म्हणजे फास्टमध्ये आपल्याला इथं जम्प करण्याची संधी भेटत आहे आणि आपण त्याच्यापुढे अमेझिंग इथं लाईफस्टाईल जगू शकतो अशा प्रकारचे आपल्याला इथं एक संदेश देत आहे ज्या लाईफस्टाईल। तसा त्यांचा इथं लोगो दिलेला आहे, लोगोचा अर्थ देखील इथं दिलेला आहे जम्प फास्ट अँड अमेझिंग लाईफस्टाईल अशा प्रकारचा, तर आपण याचा अर्थ देखील बघू शकता। तर आता मी कंपनीची प्रोफाईल आपल्याला थोडक्यात सांगत आहे, कंपनीविषयी थोडक्यात माहिती सांगत आहे जेणेकरून आपल्याला अजून याच्याविषयी माहिती समजून येईल। तर त्यासाठी मी आपल्याला कंपनीची पूर्ण प्रोफाईल सांगण्याचा इथं प्रयत्न करत आहे जेणेकरून आपल्याला इथं समजून येईल। तर ही जी कंपनी आहे UK बेस्ड कंपनी आहे, लंडन इथे याचं हेड ऑफिस आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। भारत, मलेशिया, इंडोनेशिया, बांगलादेश, नायजेरिया या देशांमध्ये इथं रिजनल ऑफिस या कंपनीचे उपलब्ध आहेत। आणि त्याहून इथं एक महत्त्वाची गोष्ट आहे जी की मी आपल्याला सांगत आहे, इथं ही जी कंपनी आहे पब्लिक लिमिटेड कंपनी आहे, ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे। तर आता आपल्याला इथं प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड याच्यामध्ये तिने इथं आपण म्हणजे इथं थोडक्यात अर्थ आपल्याला इथं गोंधळला असेल की इथं पब्लिक लिमिटेड कंपनी आहे म्हणजे इथं नेमकं काय आहे। आपल्या इथं प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड याच्यातला फरक जर आपल्याला समजला नसेल तर थोडक्यात मी आपल्याला सांगून घेतो। तर इथं जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते तिचा मालक एक स्वतः मालक असतो, म्हणजे एक ती प्रायव्हेट कंपनी असते, तिचा MD CEO असं आपण ऐकलं असेल की जसं की या कंपनीचा हा MD CEO आहे अशा प्रकारचं आपण ऐकलं असेल। तर ती एक तिचा जी कंपनी आहे तिचा एक प्रायव्हेट मालक असतो, म्हणजे एक स्वतःची कंपनी असते आणि तिच्यामध्ये वेगवेगळे लोक काम करत असतात। परंतु इथं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी असते हिच्यामध्ये तिने आपण म्हणजे स्वतः मालक होऊ शकत नाही त्या कंपनीचा, परंतु ही जी पब्लिक कंपनी आहे पब्लिक लिमिटेड कंपनी हिच्यामध्ये तिने आपण जेवढे पण इथं काम करत असतात जेवढे सदस्य इथं काम करत असतात ती पब्लिक असते, म्हणजे त्या सर्वांची ती मिळून एक कंपनी तयार झालेली आहे असं त्याचा अर्थ होतो। म्हणजे जसं की इथं प्रायव्हेट एकही मालक नाही, आपण स्वतः त्या कंपनीचा मालक आहे असा याचा अर्थ होतो, ती पब्लिक लिमिटेड कंपनी आहे। तर ही जी कंपनी आहे ज्या लाईफस्टाईल ही एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे हे आपल्या लक्षात ठेवून चालायचं आहे। इथं एक स्वतः म्हणजे एकच मालक असा एकही नाही, आपण स्वतः या कंपनीचे मालक आहे असा याचा अर्थ होतो। तर ही पब्लिक लिमिटेड कंपनी आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, इथं आपल्याला याच्यातला अर्थ इथं समजून आला असेल। आणि त्याचबरोबर इथं या कंपनीचे इथं शेअर्स आणि क्रिप्टो कॉईन लवकरच इथं उपलब्ध होणार आहे, ही एक चांगली बाब आहे की या कंपनीचे स्वतःचे एक शेअर्स आणि क्रिप्टो कॉईन इथं उपलब्ध होणार आहे लवकरच। आणि त्याचबरोबर ही जी कंपनी आहे ही एक नवीन कंपनी नाही, तर ऑलरेडी ही कंपनी कार्यरत होती 2016-17 ही कंपनी विविध प्रोजेक्टमध्ये कार्यरत होती, आपल्याला लक्षात ठेवून चालायचं आहे। आणि उदाहरणं आपण इथं उदाहरणार्थ आपण बघू शकता एवढ्या ठिकाणी ही कंपनी आहे कार्यरत ऑलरेडी होती, ही नवीन कंपनी नाही ऑलरेडी ही एक जुनी कंपनी आहे, ही आपल्याला लक्षात ठेवून चालायचं आहे।
आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2020 एप्रिलमध्ये या कंपनीने 20 देशांमध्ये इथं प्रपोजल लॉन्चिंग करण्याचं इथं ठरवलं आहे. म्हणजे आपण इथं विचार करू शकता की इथं एकासोबत इथं 200 देशांमध्ये इथं प्रपोजल लॉन्च करण्याचा या कंपनीचा उद्देश. आपण इथं विचार करू शकता की किती मोठं नेटवर्क हे होणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवून चालायचं आहे इथं. तर खूपच मोठा प्लॅन आहे या कंपनीचा. तर अजून काही महत्त्वाची माहिती मी आपल्याला सांगतो की याच्यामध्ये इथे आपल्याला इथं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, इथं आपल्याला रजिस्टर कसं व्हायचं आहे, याची देखील मी आपल्याला याच व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे की रजिस्टर आपल्याला इथं कसं करायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी खूपच सोपी पद्धत आहे आणि आपल्याला इथं फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची इथं संधी भेटत आहे. तर ते कसं करायचं ते पण मी आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खूपच सोपी पद्धत आहे. तर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्याला एक लिंक देणार आहे, तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तिथून आपण डायरेक्टली रजिस्ट्रेशन करू शकता. तर अशा प्रकारची आपल्याला रजिस्ट्रेशनची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे. ते अगोदर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याकडे काय असणं गरजेचं आहे आणि आपले वय वर्ष किती असणं गरजेचं आहे ते मी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सांगू घेतो. तर खूपच महत्त्वाचं आहे, इथं 18 वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे. जर आपण 18 वर्षाच्या खाली असाल तर आपण आपल्या घरातील आई वडील भाऊ बहीण यांचा उपयोग करू शकतो, यांचेही कागदपत्र तिथं देऊ शकतो आणि त्यांचं रजिस्ट्रेशन करून आपण इथं पैसे कमवू शकतो. तर अशा प्रकारचं इथं एकच अट आहे की 18 वर्ष आपले पूर्ण असणं गरजेचं आहे आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी पूर्णपणे आपल्याला इथं फ्री संधी उपलब्ध भेटत आहे. तर आपल्याला इथं 1 रुपया पण देण्याची गरज नाही, आपल्याला PV करण्याच्या वेळेस आपल्याला इथं पैसे द्यावे लागतात. तर पुढे ते पण मी आपल्याला सांगणार आहे की आपल्याला ते कसं करायचं आहे, इथं आपल्याला व्हेरिफिकेशन केले जाते. तर चला मी आपल्याला थोडक्यात सांगून घेतो की इथं आपल्याला इन्कम कशा होणार आहे ते मी आपल्याला सांगणार आहे. त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन कसं करायचं ते मी आपल्याला सांगणार आहे. आपल्याला कंपनीकडून 4 प्रकारचे इन्कम बघण्यासाठी मिळतात. ते आपल्याला कसे करायचे आणि किती इन्कम आपल्याला भेटणार त्याविषयी थोडक्यात मी आपल्याला सांगून घेतो माहिती. तर आपल्या इथं 4 प्रकारचे इन्कम बघण्यासाठी मिळतात. सगळ्यात पहिला म्हणजे इथं जाहिरात बघण्याचा इन्कम आपल्या इथं भेटतो. तर इथं जाहिरात बघून आपण इथं पैसे कमवू शकतो. त्यानंतर दुसरा इथं आपल्याला आपण जेव्हा पण इथं रजिस्ट्रेशन करतो, आपल्या इथं KYC इथं कंप्लीट करतो, तेव्हा आपल्याला कंपनी फ्री इथं 50 युरोचे शेअर्स देते, जे की आपण आपले स्वतःचे शेअर्स असणार आहे ते आपल्याला इथं त्याचे पैसे भेटणार आहे. तर हे आपल्याला दुसरा प्रकारचा इन्कम आपल्या इथं बघण्यासाठी मिळतो. आणि इथं ज्या लाईफस्टाईलचा इथं लाईफ टाईम इथं प्रोग्राम बोनस आपल्या इथं बघण्यासाठी मिळतो, तो आपल्याला डायरेक्टली आपल्या अकाउंटमध्ये बघण्यासाठी मिळतो आणि तो पण आपल्याला एक इन्कम सोर्स याच्यामध्ये इथं भेटत असतो. त्यानंतर इथं रेफरल इन्कम आपल्या इथं चौथा एक इन्कम भेटत असतो, तो पण आपण इथं जास्तीत जास्त कमवू शकतो. जेवढे आपण जास्त रेफर करू तेवढी जास्त इन्कम आपण इथं कमवू शकतो. बघायला गेले तर इथं 6 ते 7 प्रकारचे इन्कम आपल्याला बघण्यासाठी मिळतात, परंतु मी आपल्याला फक्त 4 इन्कम सांगितले आहे. ते महत्त्वाचे आहे, बाकीचे जे इन्कम सोर्सेस आहे ते मी आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्याला ते 4 इन्कम आपल्याला समजून घ्यायचे आहे. तर ते मी आपल्याला एक एक सांगून घेतो जेणेकरून आपल्याला थोडक्यात समजून येईल. तर इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं जाहिरात बघण्याचा जो इन्कम आहे तो कसा आपल्याला मी आपल्याला थोडक्यात सांगून घेतो जेणेकरून आपल्याला इथं समजून येईल. तर तो आपण रजिस्ट्रेशन आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथं दिसेल. तर आपल्याला इथं रोज काही जाहिराती बघण्यासाठी मिळतात आणि त्याचे आपल्याला इथं पैसे दिले जातात. तर ते कसे मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगून देतो. तर इथं आपल्याला 25 वेगवेगळ्या क्षेत्रांची निवड करण्यासाठी इथं ऑप्शन दिले जातात. जेव्हा पण आपण इथं आपला जो इन्कम सोर्स आहे जेव्हा पण चालू होणार आहे तेव्हा आपल्याला इथं 25 वेगवेगळ्या क्षेत्रांची इथं निवड करण्याचं ऑप्शन येतं. आपल्याला 25 क्षेत्र निवडायचे आहे आणि त्यांच्याच रिलेटेड जाहिराती आपल्याला इथं दाखवले जातात आणि त्याच्या आपल्याला इथं पैसे भेटणार आहे. रोज आपल्या इथं 60 जाहिराती बघण्यासाठी मिळणार आहे आणि त्याच्या आपल्याला रोज इथं 240 रुपये इथं भेटणार आहे. म्हणजे आपल्याला इथं काय करायचं आहे थोडक्यात समजून घ्या की इथं आपल्याला जेव्हा पण हे काम चालू होणार आहे याचे जेवढे पण आता इथं जे रजिस्ट्रेशन होते ते 3 मिलियनचं त्यांचं इथं टार्गेट होता ते कम्प्लीट झालेलं आहे. तर आता ही 26 तारखेला हे काम चालू होणार आहे जाहिराती बघण्याचं आणि हे डायरेक्टली लॉन्च झालेलं पण आहे आणि आता डायरेक्टली काम इथं चालू होणार आहे. तर आताच हे 15 तारखेपासून चालू होणार होतं, परंतु काय झालं की याचं ऑलरेडी एक फेक ॲप्लिकेशन लॉन्च केलं गुगल प्ले स्टोरवरती आणि त्यामुळे दुसरे जे लोक होते त्यांना पूर्ण माहिती नव्हती, त्यांनी ते डाउनलोड केलं, रजिस्ट्रेशन केलं, त्यानंतर असा घोटाळा झाला. त्याच्यामुळे ही जी तारीख आहे पुढे ढकलली आहे आणि 26 तारखेपासून हे काम आता सुरू होणार आहे. तर इथं आपल्याला रोज 60 जाहिराती बघण्यासाठी इथं मिळत आणि 1 जाहिरात बघण्याचे इथं 4 रुपये भेटतात, असे एकूण 240 रुपये इथं आपल्याला भेटतात. महिन्याला जर विचार केला तर 7,250 रुपये इथं आपल्याला भेटतात. वर्षाला जर विचार केला तर 85,000 इथं आपल्याला इथं इन्कम होते आणि आपल्या इथं जाहिरातीचा कालावधी असणार आहे फक्त 10 सेकंद. अशा प्रकारचा आपण जर पूर्ण इथं जाहिराती बघितल्या तर आपल्याला 30 मिनिटांमध्ये इथं 60 जाहिराती बघण्याचं इथं म्हणजे इथं संधी मिळते. आणि त्याचबरोबर इथं 1 जाहिरात जर बघितली तर 4 रुपये भेटतात आणि सगळ्यात 60 जाहिरातींचा जर विचार केला तर 240 रुपये इथं डेलीची इन्कम होणार आहे. अशा प्रकारचं इथं जाहिरात बघण्याचा इथं आपल्याला इथं पैसे भेटणार आहे. म्हणजे जाहिरात बघण्याचा जो इन्कम सोर्स आहे अशा प्रकारचा आहे. आपल्याला समजून आले असेल की आपल्याला इथं 60 जाहिराती बघायचं आहे, त्याचा डेली आपल्याला त्यांची डेली इन्कम होणार आहे 240 रुपये आणि महिन्याला इन्कम होणार आहे 7,250 रुपये. आता खूपच महत्त्वाचं म्हणजे दुसरा जो इन्कम सोर्सेस आहे तो काय आहे, शेअर इन्कम. आता इथं शेअर्स किती भेटतात आणि त्याचे आपल्याला किती पैसे भेटतात. जेव्हा पण आपण इथं KYC कंप्लीट करतो, आपलं पूर्ण रजिस्ट्रेशन कंप्लीट करतो, तेव्हा 50 युरोचे
शेअर आपल्या इथं मोफत दिले जातात, कारण आपण पहिल्यांदा इथं कंपनीवर भरोसा ठेवतो, ट्रस्ट ठेवतो, आणि त्याचबरोबर आपण स्वतः इथं पर्सनल व्हेरिफिकेशन करतो. आपल्याला इथं आपण स्वतःने इथं कंपनीवरती भरोसा ठेवलेला आहे, त्यासाठी इथं कंपनी आपल्याला 50 युरोचे शेअर्स देते, जे की पूर्णपणे मोफत असतात. आणि त्याची जर किंमत जर काढली तर 4,250 इतकी एवढी इथं कमी किंमत आहे त्या शेअरची. तर ते आपल्याला इथं दुसरी इन्कम इथंही भेटते की आपल्याला इथं कंपनीचे स्वतःचे शेअर्स आपले स्वतःच्या नावाचे इथं भेटत असतात, हे आपलं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता खूपच महत्त्वाची इथं लाईफस्टाईल बोनस आपल्याला इथं भेटतो, तर तो कसा मी आपल्याला थोडक्यात सांगून घेतो. तर त्यासाठी आपण जेव्हा पण इथं लॉग इन होता तेव्हा आपल्याला इथं ॲक्टिवेट इयर इथं आपल्याला अशा प्रकारचं येईल. आता इथं इनॲक्टिव्ह आहे कारण हे काम आता चालू झाले नाही, त्यासाठी इथं इनॲक्टिवेट आहे. तर इथं आपल्याला काहीच करण्याची गरज नाही, ते नंतर ऑटोमॅटिकली ॲक्टिवेट होऊन जाईल. तर त्यासाठी आपल्या इथं 7 लेवलची इन्कम होते, ती कशी मी आपल्याला सांगतो. इथं आपल्याला लेवल बाय इथं 7 लेवल दिसतील, त्यानंतर इथं ॲवल अर्निंग इथं दिसतील, म्हणजे इथं आपल्याला किती अर्निंग होणार आहे ते आपल्याला इथं दिसतील आणि आपले मेंबर इथं आपल्याला दिसतील. तर थोडक्यात समजून सांगतो की आपल्या इथं किती लेवल बाईज इथं लिंक भेटणार आहे. तर इथं पहिल्या लेवलला आपल्याला इथं 5 युरोची इथं लेवल इन्कम भेटणार आहे प्रत्येकी, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि तर इथं जे 2 ते 5 आहे इथवर आपल्याला किती भेटणार आहे, दुसरी तिसरी चौथी पाचवी लेवल इथं आपल्याला 2 युरो इथं इन्कम भेटणार आहे प्रत्येकी, प्रत्येक माणसामागे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक माणसामागे इथं 2 युरोची इथं इन्कम भेटणार आहे. त्यानंतर 6 लेवलला इथं आपल्याला 3 युरोची इन्कम भेटणार आहे. त्यानंतर 7 लेवलला आपल्याला 4 युरोची इथं प्रत्येकी माणसामागे इथं इन्कम भेटणार आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर इथं लाईफस्टाईल इथं बोनस आपल्याला खूप जास्त भेटू शकतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जेवढे जास्त आपण इथं आपले मागे जेवढे पण मेंबर जोडू तेवढे जास्त आपल्याला इथं बोनस जास्त भेटू शकतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपण इथं लेवल नाही खूप जास्त इन्कम करू शकतो, जेवढे की आपण जाहिरात बघून पैसे कमवू शकत नाही. आपण जेव्हा पण इतर KYC कम्प्लीट करता, आपलं पर्सनल व्हेरिफिकेशन कम्प्लीट करता, आणि जर आपण स्वतः फक्त एकटाच माणूस इथं काम करणार आहे तर त्याचे आपल्याला महिन्याला नक्की इथं 7,000 भेटणार आहे, 7,000+ भेटणार आहे. आपण ते ॲड बघून कमवू शकतो. आणि परंतु जर आपल्याला वाटलं की आपल्याला अजून पैसे कमवायचे आहे, आपल्याला अजून आपल्याला माणसं जोडून आपल्या इथं पैसे कमवायचे आहे, तर जर आपण एका जरी माणसाला इथं आपल्या मागे जोडले तर त्याचे देखील आपल्या इथे 7,000 प्रत्येक महिन्याला भेटणार आहे. ते देखील मी आपल्याला पुढे समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. ते रेफरलमध्ये इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर ते पण पुढे मी आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इथं आपल्याला रेफरल 100% कमिशन भेटणार आहे, 100% इन्कम रेफरल भेटणार आहे. तर ती कशी मी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सांगून घेतो. तर रेफरल प्रोग्राम कसा आहे तो मी आपल्याला थोडक्यात आपल्या साध्या आणि सोप्या भाषेत समजून सांगतो, जेणेकरून आपल्याला समजून येईल. जर आपण स्वतःचे एकट्याचेच फक्त इथं पर्सनल व्हेरिफिकेशन केलं, PV केलं, तर आपल्याला इथं प्रत्येक महिन्याला इथं 7,000 भेटणार आहे. आपण ॲड बघून ते कमवू शकतो. परंतु जर आपल्याला जास्त पैसे कमवायचे असतील प्रत्येक महिन्याला, तर त्यासाठी त्यांनी इथं रेफरल प्रोग्राम इथं ठेवलेला आहे. तो कसा मी आपल्याला समजून सांगतो. जसं की आपण हा एक व्यक्ती आहे, त्यानंतर दुसरा हा एक व्यक्ती आहे. आपण आपल्या आपल्या लिंकद्वारे याला रजिस्ट्रेशन केलं, याचं पर्सनल व्हेरिफिकेशन केलं, तर आपल्याला याचं कमिशन प्रत्येक महिन्याला भेटणार आहे 7,000. म्हणजे हे आपले 7,000 आपण ॲड बघणार आहे, त्याचे 7,000 आणि त्या व्यक्तीचे प्रत्येक महिन्याचे हे 7,000. हे आपल्याला इथं काम करायची गरज नाही, आपण आपलं स्वतःचं काम करायचं आहे. परंतु आपल्याद्वारे हा व्यक्ती जोडला गेला आहे, त्याचे आपल्याला इथं 7,000 भेटणार आहे. जर आपण अजून 2 व्यक्ती जोडले तर त्याचे आपल्याला इथं 14,000 भेटतील, कारण 7-7 इथं 14 होतील, ते आपल्याला भेटतील. आपण एकच जोडला तर 7,000 भेटतील, टोटल इन्कम महिन्याला 14,000 होणार आहे. अशा प्रकारची इथं इन्कम होणार आहे. अजून आपण डीपमध्ये बघितलं तर आपण ज्याला पण इथे जोडलेला आहे त्याला देखील इथं त्याचे ॲड बघण्याचे 7,000 भेटतील. आणि जर त्याने दुसऱ्या माणसाला इथं जोडले तर त्याला इथं आपल्याला तिथल्या 14 भेटतील, म्हणजे याला पण 14 भेटतील आणि याला पण 14 भेटतील, कारण यांनी याला जोडले आणि याला जोडले. तर अशा प्रकारचे इथं रेफरल इन्कम होणार आहे. जर आपण आपल्या खाली जेवढे पण माणसं जोडला तेवढे जास्त इथं आपल्याला पैसे भेटणार आहे. म्हणजे जर आपण हा व्यक्ती आहे आणि आपण या व्यक्तीला जोडले आणि अजून याच्यासोबतच आपल्याच खाली इथं 5 ते 10 लोक आपण जोडले, जसे की इथं 2 व्यक्ती जोडले, तर 2 व्यक्तींचे इथं 1400 आपल्याला इथं डायरेक्टली 1400 भेटणार आहे, आपले 7 इथं भेटणार आहे आणि 14 आणि हे 7 असे इन्कम आपली इथं वाढणार आहे. जेवढे जास्त आपण डायरेक्टली आपल्या अकाउंटच्या खाली इथं आपल्या रेफरल लिंकद्वारे जेवढे पण माणसं इथं जोडू तेवढे जास्त कमिशन इथं आपल्याला भेटणार आहे. म्हणजे 1 लेवलची इन्कम इथं आपल्याला डायरेक्टली भेटणार आहे. इथं चेन साखळी इथं आपल्याला काहीच इन्कम भेटणार आहे, फक्त आपण जेवढ्यांना डायरेक्ट जोडू तेवढी इन्कम आपल्याला इथं भेटणार आहे. जर आता हा जो व्यक्ती आहे यांनी एका व्यक्तीला जोडले याची याला 7,000 भेटत आहे प्रत्येक महिन्याला, त्याची इथं महिन्याची इन्कम इथं होणार आहे 14,000. हे महिन्याचाही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक महिन्याची इन्कम मी आपल्याला सांगत आहे. तर ॲड बघून आपली स्वतःची इन्कम इथं 7,000 होते. आणि जर आपण कोणाला जोडले असेल तर त्याचे देखील 7,000 आपल्याला इथं भेटत असते. जर अजून एक व्यक्ती जोडला तर त्याचे देखील 7 भेटतात, म्हणजे 2 व्यक्ती जोडले तर 14,000 आपली 7, एकूण एवढे इथं पैसे होतील. तर हे आता फक्त मी एका व्यक्तीने सांगितले आहे, त्याच्यामुळे इथं फक्त 7 आणि 7 = 14 अशा प्रकारचे. जर 2 व्यक्ती जोडले तर त्यांचे 14 होतील प्लस आपले 7, म्हणजे अशी इन्कम आपल्या इथं वाढत जाते. तर आपले जेवढे पण डायरेक्टली रेफर आपण करतो तेवढे जास्त इथं पैसे भेटत असतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर या व्यक्तीने तिसरा अजून दुसरा कोणताही त्याचा मित्र जोडला त्याच्याखाली तर त्याचे कमिशन आपल्या इथं काहीच भेटणार आहे. म्हणजे आपण जर एखाद्या व्यक्तीला इथे
ते जोडले आणि त्याने त्याचा मित्र त्याच्याखाली जोडला तर त्याची डायरेक्टली आपल्याला एक रुपया भेटणार नाही, त्याची इन्कम सर्व याला भेटेल. अशा प्रकारचं इथं रेफरल प्रोग्राम आहे, आपल्याला एक लेवलची इथं इन्कम भेटते आणि आपण आपल्या खाली कितीही लोकांना इथं जोडू शकतो, कितीही इन्कम इथं करू शकतो. अशा प्रकारचा त्यांचा इथं रेफरल प्रोग्राम आहे, आपल्याला लक्षात ठेवून चालायचं आहे. अजून सोप्या भाषेत सांगण्यासाठी जर आपण एक आपल्याखाली इथं तीन व्यक्तींना जोडलं तर तीन व्यक्तींची इन्कम आपल्याला प्रत्येक महिन्याला येणार 21,000, म्हणजे 7 7 7 7 1 21 21,000 आपल्याला इथं येणार आणि प्लस आपली ॲड बघून होणारी इन्कम 7,000, टोटल इन्कम होणार आहे 28,000. अशा प्रकारची इथं टोटल इन्कम होणार आहे, परंतु ते डायरेक्टली आपल्याखाली जोडलेले असले पाहिजे, म्हणजे आपण स्वतः आपल्या रेफरल लिंकद्वारे दुसऱ्यांना इन्व्हाइट केलेले असले पाहिजे. अशा प्रकारची इथं रेफरल लिंक इन्कम आपल्याला होणार आहे, ती आपण इथं चांगलीच जास्त करू शकता. तर अशा प्रकारची इथं रेफरल लिंक समजून आली असेल. तर अजून जास्त जर आपण विचार केला तर आपण जर 10 व्यक्तींना आपल्या खाली जोडले डायरेक्टली, अशा प्रकारचे आपण हा व्यक्ती आहे, आपल्या रेफरलद्वारे आपण 10 व्यक्तींना जोडले तर त्याची इन्कम होणार आहे इथं 70,000 प्लस आपली 7,000, एकूण 77,000 आपली इथं टोटल इन्कम होणार आहे. अशा प्रकारचं इथं रेफरल प्रोग्राम आपल्याला इथं भेटणार आहे. जर असंच आपण जर विचार केला इथं 15 व्यक्तींना इथं जोडले तर 1,05,000 इथं आपली महिन्याला इन्कम होणार आहे, त्याचबरोबर आपली 7,000 अशी 1,12,000 इथं इन्कम आपली मंथली इथं होणार आहे. अशा प्रकारचं इथं रेफरल प्रोग्राम यांनी दिलेला आहे. जेवढे जास्त आपण आपल्या डायरेक्टली आपल्या लिंकद्वारे आपण कोणाला पण इथं इन्व्हाइट करू तेवढी जास्त इन्कम आपल्या इथं होणार आहे. तर आता आपल्याला इथं समजून आले असेल तर आता आपल्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की आपण इथं पे आउट कसे घेणार, म्हणजे पैसे कसे काढणार, आपल्या अकाउंटमध्ये जेवढे पण पैसे असतात तेवढे पैसे आपल्याला कसे इथं मिळणार आहे. तर हे पे आउट इथं 100 युरो झाल्यानंतर इथं आपल्याला भेटणार आहे प्रत्येक महिन्याला. आपल्याला आपले जेव्हा पण इथं 100 युरो होतील ते डायरेक्टली आपण आपल्या अकाउंटमध्ये इथं ट्रान्सफर करू शकतो. हे युरोमध्ये पेमेंट असतं त्यासाठी आपल्याला इथं बँक जोडावी लागते, नाहीतर आपल्याला 3 ते 4 मार्गातून इथं पैसे काढण्याची इथं संधी भेटत आहे. ते कसे मी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सांगून घेतो जेणेकरून आपल्याला इथं समजून येईल. तर आता इथं त्याच्याबद्दल महत्त्वाचं म्हणजे इथं जे पण युरो आणि ते डॉलरमध्ये पेमेंट येतं तर त्यांचं जेव्हा पण आपल्या रुपीजमध्ये आपण ट्रान्सफर करतो त्याचं काहीतरी चार्ज असतो, तो डायरेक्टली गव्हर्नमेंट चार्ज असतो जे पण आता हे ट्रान्सफर करतं. जसं की जर आपण कुठून पण डॉलरमध्ये पेमेंट मागवलं आपल्या बँकमध्ये तर आपल्या बँकमधून ते रुपीजमध्ये ट्रान्सफर होतं तेव्हा त्यांचा चार्ज घेतला जातो बँक कॉलेमकडून. तो चार्ज फक्त आपल्याला इथं द्यावे लागणार आहे. तर 100 युरो मागे फक्त इथं 2.5 इथं टक्के इथं म्हणजे 2.5% इथं त्यांचा चार्ज घेतला जातो, युरो इथं चार्ज घेतला जातो. ते जर आपण विचार केला तर इथं 200 ते 250 इथं त्यांचा खर्च असतो आणि बाकीचे पैसे आपल्याला इथं आपल्या अकाउंटमध्ये भेटणार आहे. तर आता आपल्याला पैसे कसे काढायचे त्याबद्दल मी आपल्याला माहिती सांगून घेतो. तर आपल्याला इथं कंपनी चालू झाल्यानंतर इथं पेमेंट आपल्याला मिळवण्यासाठी इथं त्यांच्याकडून डेबिट कार्ड दिले जाणार आहे प्रत्येकाच्या इथं ॲड्रेसवरती. आपण जेव्हा पण ॲड्रेस फिलअप करतो तेव्हा आपल्याला इथं डायरेक्टली आपल्या ॲड्रेसवरती इथं त्यांच्याकडून आपल्याला इथं डेबिट कार्ड दिले जाणार आहे. आता इथं लॉकडाऊन चालू आहे त्याच्यामुळे इथं थोडी लेट प्रोसेस होऊ शकते, परंतु हे पुढे होणार आहे की आपल्याला प्रत्येकाला इथं डेबिट कार्ड दिले जाणार आहे. ते आपण कोणत्याही म्हणजे कुठेही जर गेला देशाबाहेर तरीही वापरू शकता आणि त्याच्यामध्ये त्यांना आपण आपले पैसे इथं विड्रॉवल करू शकता, काढू शकता. तर अशा प्रकारचे इथं एक कार्ड आहे आपल्या इथं ATM कार्डसारखं, इथं ATM कार्ड आणि डेबिट कार्ड तर आपल्याला इथं भेटणार आहे. ATM कार्ड डेबिट कार्ड एकच असतं तर आपल्याला इथं ते भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली पैसे काढू शकतो आपल्या अकाउंटवरती. आणि त्यानंतर इथं बँक ट्रान्सफरचं एक ऑप्शन भेटतं, आपण आपल्या बँकमध्ये इथं पैसे ट्रान्सफर करू शकतो. तर त्यासाठी आपण इथं खूप वेगवेगळ्या बँक असणार आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली आपले पैसे जेवढे पण आहे ट्रान्सफर करू शकतो. त्यासाठी आपल्याला इथं अकाउंट नंबर लागणार आहे, बँकचा IFSC कोड लागणार आहे आणि इथं स्विफ्ट कोड आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तीन गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर आता IFSC कोड आपण ऐकले असेल परंतु स्विफ्ट कोड काय हे जर आपल्याला माहीत नसेल स्विफ्ट कोड काय असतो आणि आपल्याला हा कसा मिळवतो, तर हा स्विफ्ट कोड एक बँकेचा म्हणजे प्रत्येक बँकेचा हा स्विफ्ट कोड नसतो, हेड ब्रँच जी असते तिचा स्विफ्ट कोड असतो. मिळवण्यासाठी आपल्याला बँकेमध्ये जायचं आहे, प्रत्येक बँकेचा स्विफ्ट कोड हा नसतो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की स्विफ्ट कोड घेण्यासाठी आपल्याला त्यांची हेड ब्रँच माहीत असणं गरजेचं आहे. प्रत्येक हेड ब्रँचचा इथं स्विफ्ट कोड असतो. ऑफिस जिथं मेन असतं बँकेचं जसं की 10 ते 15 मिळून एक ऑफिस असतं त्यांचे हेड ब्रँच असते तिथं स्विफ्ट कोड असतो. तिथून इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन केले जातात तर त्याचा आपल्या इथं स्विफ्ट कोड असणं गरजेचं आहे. तो आपण इंटरनेटवरती सर्च करून आरामशीर इथं घेऊ शकता, खूप सोपी पद्धत असते. फक्त स्विफ्ट कोड म्हणजे IFSC कोडसारखाच एक कोड असतो आणि तो आपल्याला आपल्या बँकेचा मिळवणं खूपच सोपं आहे. आपण इंटरनेटला सर्च केलं तर कुठूनही तो मिळू शकता. तर अशा प्रकारचा इथं स्विफ्ट कोड आपण डायरेक्टली मिळवून डायरेक्टली बँक ट्रान्सफर घेऊ शकतो, आपल्या बँकमध्ये इथं पैसे मिळू शकतो. त्यानंतर जर आपल्याला याच्यामध्ये जरी पैसे घ्यायचे नसेल तर आपल्याला इथं एक वेबसाईट दिसत आहे, वेबसाईट इथं आपण बघू शकता. तर ही ऑफिशियल शॉप वेबसाईट आहे या ज्या लाईफस्टाईलची. तर इथं आपण डायरेक्टली खरेदी करू शकता, आपले जेवढे पण पैसे आहे त्याची काही खरेदी करू शकता. नाहीतर जर आपल्याला खरेदी नसेल करायचं दुसरीकडे आपल्या गिफ्ट वाउचर म्हणून इथं ट्रान्सफर करायचं असेल जसं की ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती आपण गिफ्ट वाउचरने डायरेक्टली काही पण खरेदी करू शकतो तर ते वाउचर आपण इथं खरेदी करू शकतो. म्हणजे आपण ऑनलाईन शॉपिंग करता सुद्धा ते आपले पैसे वापरू शकतो, डायरेक्टली ट्रान्सफर करू शकतो. आणि त्याचबरोबर आपण जर शॉपिंग केलेली असेल तर
आपल्याला जर शॉपिंग नसेल करायचं, दुसऱ्या मार्गाने इथं पैसे काढायचे असेल, तर आपल्या इथं क्रिप्टो कॉईन ट्रान्सफरचं ऑप्शन भेटतं. तर समजून घ्या, क्रिप्टो टू क्रिप्टो वॉलेट आपण इथं ट्रान्सफर करू शकतो. खूपच सोपं असतं जर आपल्याला याचं थोडक्यात ज्ञान असेल तर आपल्याला समजून आले असेल की आपल्या इथं पैसे कसे भेटणार आहे. आणि अजून कंपनीचं खूपच मोठा इथं प्रोग्राम म्हणजे इथं नॉमिनेशन आपल्या इथं भेटतं. तर हे नॉमिनेशन काय असतं थोडक्यात माहिती सांगू देतो. वारसदार जसं की आपण कुठेही बँकेमध्ये फॉर्म भरला तर आपल्याला एक नॉमिनेशनचं एक ऑप्शन भेटतं की आपण जर कुठे पण आपल्याला काही होतंय, आपण कुठे पण आपण म्हणजे आपण पुढे काही पण झालं नाही, आपल्याला इथं वारसदार लावायचं आहे आपल्या नावाखाली, तर आपल्याला काही पण झालं तर हे जे पैसे आहेत ते कोणा भेटणार असं जे असतं तर ते आपल्याला इथं जोडण्याची संधी भेटते. तर आपण डायरेक्टली आपल्या नावाखाली आपल्याला वारसदार कोणाला लावायचा इथं आपल्याला लावण्याची इथं संधी लवकरच इथं उपलब्ध होणार आहे. तर अशा प्रकारचे नॉमिनेशन करण्याची पण इथं संधी आपल्याला उपलब्ध आहे. त्याचबरोबर खूपच महत्त्वाचं म्हणजे इथं PV म्हणजे पर्सनल व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे जेव्हा आपण आपण इथं रजिस्ट्रेशन करता. रजिस्ट्रेशन कसं करायचं पुढे व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे, परंतु हे केल्यानंतर आपल्याला इथं PV म्हणजे पर्सनल व्हेरिफिकेशन करणं अनिवार्य आहे. इथं आपल्याला KYC आणि PV यामधील म्हणजे फरक कळला नसेल तर तो मी आपल्याला सांगणार आहे पुढे. तर आपल्या इथं पर्सनल व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे, तर ते कसं करायचं ते देखील मी आपल्याला सांगणार आहे. तर आपल्याला थोडक्यात समजलं असेल की आपण जर भारतामध्ये राहत असेल तर आपल्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे, ते आपलं इथं आयडेंटिटी कार्ड आहे, आपलं ओळखपत्र आहे. तर अशा प्रकारचं आपल्याला इथं आयडेंटिटी कार्ड असतं भारतामध्ये आधार कार्ड. तर अशा प्रकारचं आपल्याला या कंपनीमध्ये आपण कार्यरत आहात त्यासाठी आपल्याला पर्सनल व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. तर ते आपल्याला इथं करण्यासाठी इथं काही चार्ज असतो तो पण आपल्याला पुढे मी सांगणार आहे. तर आपल्याला थोडक्यात कळलं असेल की PV करणं खूपच गरजेचं आहे. जर आपल्याला समजलं नसेल, जसं की आपल्याला वाटलं असेल की KYC करणं गरजेचं आहे, KYC आपल्याला केव्हा करायची गरज पडते, जसे की कुठे पण आपण डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन करतो, जसं की पर्सनल म्हणजे आपण स्वतःचं व्हेरिफिकेशन आपल्याला तिथं करायचं आहे, स्वतः आपण आहे असं त्यांना प्रूफ करून दाखवायचं आहे, ते झालं पर्सनल व्हेरिफिकेशन. आणि तर KYC म्हणजे आपले डॉक्युमेंट सर्व आहेत असं डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करतो, तेव्हा KYC म्हणजे डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन आपल्याला करावं लागते. आणि PV म्हणजे आपलं स्वतःचं पर्सनल व्हेरिफिकेशन, आपण स्वतः उपलब्ध आहोत असं आपल्याला सिद्ध करायचं आहे, तेव्हा आपल्याला PV करावे लागते पर्सनल व्हेरिफिकेशन. आणि त्याचबरोबर आपला KYC देखील आपली करावी लागते. म्हणजे या दोन गोष्टी आपल्याला इथं कंपनीला करून देणे गरजेचं आहे, तेव्हाच आपण इथं ऍक्टिवेट होऊन जाऊ आणि आपण इथं काम करून पैसे कमवायला इथं म्हणजे तयार होऊ. तर अशा प्रकारचं आपल्याला या दोन गोष्टी करणं गरजेचं आहे. पुढे ते देखील मी आपल्याला सांगणार आहे की आपल्याला या दोन गोष्टी कशा करायचं आहे. तर पर्सनल व्हेरिफिकेशन करणं का गरजेचं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आपण एखादा रोबोट नाही आपल्याला सिद्ध करून त्यांना देणं गरजेचं आहे. जसं की जर आपण एखादा अकाउंट बनवलं, जसं की आपल्याला माहिती टेक्नॉलॉजी किती पुढे गेली आहे, तर ही जी ॲड आपण बघणार आहात त्याचे आपल्याला पैसे भेटणार आहे. तर हे जी ॲड आहे ह्या एखादं रोबोट बघत नाही, हे आपल्याला सिद्ध करून त्यांना द्यायचं आहे. त्यासाठी इथं आपल्याला इथं पर्सनल व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे इथं एकच व्यक्ती 2 ते 3 नावाने इथं अकाउंट ओपन करून घेतलेलं नाही, म्हणजे एकच व्यक्तीने 2 ते 3 नावाखाली इथं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि एकच व्यक्ती कार्यरत आहे. तर तो 2 ते 3 व्यक्तींची इन्कम स्वतः करत आहे हे आपल्याला इथं कंपनीला करून द्यायचं नाही. तर आपल्याला त्यासाठी आपण एकच व्यक्ती आहे हे सिद्ध करायचं आहे. तर त्यासाठी देखील आपल्या इथं पर्सनल व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण कुठेही गुन्हे करत नाही, आपण स्वतः एक व्यक्ती आणि स्वतः कार्यरत आहात हे आपल्याला सिद्ध करून द्यायचं आहे. त्यासाठी इथं आपल्याला पर्सनल व्हेरिफिकेशन करून देणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे इथं हे आपल्याला लक्षात ठेवून चालायचं आहे. तर अजून सोप्या आणि साध्या भाषेमध्ये सांगण्यासाठी मी आपल्याला इथं समजून सांगतो, जसे की आपण एक वास्तविक व्यक्ती आहात हे सिद्ध करून घेण्यासाठी इथं पर्सनल व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. त्यानंतर कंपनी जी आपल्याला शेअर्स देते त्याचा मालक स्वतः आपण आहोत हे सिद्ध करून घेण्यासाठी इथं आपल्याला इथं पर्सनल व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. आपण जाहिराती पाहत आहात हे नक्की आपण व्यक्ती आहात का रोबोट हे सिद्ध करण्यासाठी इथं आपल्याला जे आपलं पर्सनल व्हेरिफिकेशन आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण एकच व्यक्ती आहात, म्हणजे 2 ते 3 व्यक्तींचे नाव अकाउंट जर आपण एकानेच ओपन केलेले असतील आणि आपण फक्त एकच व्यक्ती आहात तर ही कंपनीचा इथं तोटा होणार आहे. त्यासाठी आपल्याला पर्सनल व्हेरिफिकेशन ओपन करण्याचे आहे, कारण एका माणसाचं एकदाच व्हेरिफिकेशन केले जाऊ शकते, त्याच नावाचं, त्याच अकाउंटचं आणि त्याच ॲड्रेसचं एकदा एकच वेळीस व्हेरिफिकेशन होतं, दोनदा इथं व्हेरिफिकेशन केलं जात नाही. तर त्यासाठी इथं आपल्याला हे करणं गरजेचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला अनेक घोटाळे होतात ते टाळण्यासाठी इथं आपल्याला पर्सनल व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. आणि ज्या लाईफस्टाईलमध्ये आपले खाते सुरक्षित करण्यासाठी इथं आपले पर्सनल व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. तर ह्या सर्व गोष्टी करून आपल्याला इथं पर्सनल व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. तर आता इथं खूपच महत्त्वाचा इथं प्रश्न आलेला आहे. तर आता इथं PV म्हणजे पर्सनल व्हेरिफिकेशन करण्यासाठी इथं आपल्याकडून चार्ज घेतला जातो. तर हा चार्ज कशाचा घेतला जातो हे आपल्याला समजून आलं गरजेचं आहे. जसं की इथं नॉर्डिक अप्रूवल म्हणून एक कंपनी आहे, इथं आपल्याला इथं पर्सनल व्हेरिफिकेशन करावे लागते. ही ज्या लाईफस्टाईल कंपनी आणि इथं नॉर्डिक ही जी कंपनी आहे ही पूर्णपणे वेगळी कंपनी आहे. जसं की ही नॉर्डिक जी कंपनी आहे ही काय करते की अनेक वेगवेगळ्या देशांमधील जे क्लायंट असतात, जे व्यक्ती असतात, त्यांचं व्हेरिफिकेशन करून देण्याचं काम करते. तर जसं की आपल्याला समजून येण्यासाठी मी आपल्याला सोप्या भाषेत सांगू, जसं की भारतामध्ये आपण
व्हेरिफिकेशन करतो आपल्या आधार कार्डद्वारे, तर हे आधार कार्डचे जे कार्यरत ही कंपनी आहे यू आय डी आपण असं वाचलं असेल, तर ही कंपनी आपल्याला काय करते आधार कार्डने आपलं व्हेरिफिकेशन करून देते जी की पूर्णपणे फ्री असतं भारतामध्ये। तर अशा प्रकारची इंटरनॅशनल कंपनी आहे ही नॉर्डिक, तर ही जी कंपनी आहे नॉर्डिक, तर ही आपल्याला आपलं पर्सनल व्हेरिफिकेशन करून देतं ह्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी, ज्या लाईफस्टाईलसोबत काम करण्यासाठी। तर या कंपनीचा आणि त्या कंपनीचा काही संबंध नाही, फक्त आपल्या इथं नॉर्डिक जी कंपनी आहे आपलं स्वतःचं व्हेरिफिकेशन करून देतं त्या ज्या लाईफस्टाईल कंपनीला, तर त्याचं इथं चार्ज ही कंपनी घेत असते। म्हणजे जे आपल्याला इथं व्हेरिफिकेशन करून दिले जातं त्याचं चार्ज ही कंपनी नॉर्डिक अप्रुवल ही कंपनी आपल्याला इथं चार्ज घेत असते। थोडक्यात आपल्याला माहिती समजून आली असेल की आपल्याला इथं चार्ज कशाचा द्यायचा आहे, म्हणजे आपण जे चार्ज इथं देणार आहात आपले व्हेरिफिकेशन करायचा पी व्ही करण्याचा जो चार्ज द्यायचा आहे आपल्याला इथं ज्या लाईफस्टाईल कंपनीला नाही द्यायचा, ही जी कंपनी आहे नॉर्डिक अप्रुवल, तर इथं आपल्याला आपलं स्वतःचं व्हेरिफिकेशन करून द्यायचं आहे त्या ज्या लाईफस्टाईल कंपनीला, तर त्याचा चार्ज आपल्याला इथं द्यावा लागत आहे। तर अशा प्रकारचा हा चार्ज किती द्यावा लागणार आहे ते देखील मी आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये सांगत आहे। तर ही जी कंपनी आहे नॉर्डिक, तर ही कंपनी काय करते वर्ल्ड वाईज इथं पर्सनल व्हेरिफिकेशन करून देण्यासाठी इथं प्रत्येक व्यक्तीमागे इथं 40 ते 50 युरो एवढा चार्ज आहे या कंपनीचा। परंतु आता ही ज्या लाईफस्टाईल कंपनी खूपच मोठी झालेली आहे तर त्यासाठी इथं 1 कोटीपेक्षा इथं जास्त लोक व्हेरिफिकेशन करून घेणार आहेत, तर त्यासाठी इथं म्हणजे त्यांनी एक ऑफरमध्ये इथं ज्या लाईफस्टाईलला इथं 18 युरोमध्ये इथं पर्सनल व्हेरिफिकेशन करून देण्यासाठी इथं एक निश्चित केलेला आहे, इथं एक जो अमाऊंट आहे इथं निश्चित केलेला आहे, तर 18 युरो एवढा इथं त्यांचा चार्ज ठेवलेला आहे। तर या कंपनीला आता काय इथं आपल्याला माहिती आहे जसं की लॉकडाऊनमध्ये खूपच माणसांकडे इथं जास्त पैसे नाही, तर त्याचा ज्या लाईफस्टाईल या कंपनीने काय केलं की स्वतःने इथं $8 इथं त्यांचे प्रत्येक व्यक्तीमागे इथं त्यांचे क्रेडिटच्या रूपाने इथं कमी केलेलं आहे पैसे, म्हणजे $8 इथं कमी केले आहे आणि प्रत्येक व्यक्तीमागे इथं 10 युरो इथं म्हणजे 18 एकूण इथं चार्ज फिक्स ठरला होता। आणि त्यानंतर कंपनीने काय केले की अजून त्यामध्ये थोडं पर्सनल व्हेरिफिकेशनचा चार्ज कमी करण्यासाठी इथं 8 युरो कमी केले, क्रेडिटच्या माध्यमातून आपल्याला इथं ते 8 युरो देते आणि इथं एकूण कमी चार्ज होऊन इथं 10 युरो एवढा झालेला आहे। तर हा चार्ज पुन्हा वाढणार आहे जर आपण येत्या 2 दिवसामध्ये आपलं पर्सनल व्हेरिफिकेशन केलं नाही, 2 ते 3 दिवसामध्ये जर आपण हे केलं नाही तर आपला हा चार्ज होणार आहे $18 आणि आपल्याला एवढे 18 युरो प्लस GST द्यावं लागणार आहे। परंतु जर आपण येत्या 2 दिवसामध्ये जर पर्सनल व्हेरिफिकेशन केलं आपल्याला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे कसं करायचं ते देखील आपल्याला पुढे बघण्यासाठी मिळणार आहे। तर आपल्याकडून इथे 10 युरो इथं चार्ज घेतला जाणार आहे, म्हणजे 1109 रुपये आपल्याकडून इथे चार्ज घेतला जाणार आहे पर्सनल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं। तर अशा प्रकारचं आपला थोडक्यात समजून आले असेल की पी व्ही जर करायचं असेल तर आपल्याला 1109 रुपये इथं द्यावे लागणार आहेत। तर आता आपल्या मनात प्रश्न आला असेल की आपण हे व्हेरिफिकेशन आहे ते का करावे, तर हे आपल्याला का करावे हे आपल्याला लक्षात ठेवून चालायचं आहे। तर आपल्याला हे जेवढे 30 लाख जे पहिले व्यक्ती आहे ज्यांचं पर्सनल व्हेरिफिकेशन इथं होणार आहे त्यांना इथं 200 युरोचे शेअर्स इथं फ्रीमध्ये दिले जाणार आहे, त्यांची प्राईज आपल्याला त्याच्याहून प्लस भेटणार आहे, म्हणजे युरोचे 200 युरोचे शेअर्स आपल्याला इथं तेवढ्या 1190 रुपयामध्ये इथं भेटणार आहे 200 युरोचे शेअर्स, त्यांची किंमत खूपच जास्त आहे आणि हे आपल्याला लक्षात ठेवून चालायचं आहे। आणि ते जे शेअर्स आहे हे आपल्याला भविष्यात कामी येणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आपण जेव्हा पण इथं 1109 रुपये देता त्याच्या आपल्या इथं शेअर देखील भेटत आहे, त्याचबरोबर आपलं इथं पर्सनल व्हेरिफिकेशन इथं कम्प्लीट होत आहे। हे फक्त पहिले जे 30 लाख लोक आहेत त्यांच्यासाठीच आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। जेव्हा पण ही कंपनी पूर्ण कार्यरत सुरू होऊन जाईल तेव्हाही आपल्याला शेअर्स भेटणार नाही हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ही पण इथं एक महत्त्वाची गोष्ट आहे। आणि त्यानंतर ज्यांचं पण व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांना इथं 200 युरोचे शेअर भेटतात, आणि ज्यांच्या पण खाली इथं जेवढे पण व्यक्ती जोडत असतात जसं की हा एक व्यक्ती आहे त्यांनी इथं या व्यक्तीला इथं जोडले आहे त्याचे देखील इथं 200 युरोचे शेअर या व्यक्तीला भेटणार आहे, म्हणजे याला इथं त्याचे व्हेरिफिकेशन करण्याचे 200 युरोचे शेअर भेटले असतील, परंतु त्याने अजून एका व्यक्तीला इथं जोडले आहे तर याला इथं 200 युरोचे शेअर भेटतील, आणि त्याच प्लस याला पण इथं 200 युरोचे शेअर भेटतील, म्हणजे यांनी याला जोडलं त्याचे पण इथं 200 युरोचे शेअर भेटतील, म्हणजे याचे 200 आणि यांनी याला जोडलं याचे 200 याला एकूण मिळणार 400 युरोचे शेअर्स। अशा प्रकारचे इथं पण साखळीचे म्हणजे थोडक्यात रेफरल इन्कम आपल्या इथं भेटणार आहे, आपल्याला इथं जेवढे आपण एवढे आपले क्लायंट जोडू म्हणजे आपले स्वतःचे आपल्याखाली जेवढे पण माणसं जोडू तेवढे जास्त इथं आपल्याला इथं स्वतःचे इथं शेअर्स भेटणार आहे, जेवढे जास्त माणसं जोडू तेवढे जास्त इथं आपल्याला शेअर्स बघण्यासाठी मिळणार आहे। अजून थोडक्यात माहिती सांगायचं ठरलं तर आपण जर आपल्या टीम खाली इथं 10 व्यक्तींना इथं जोडले तर इथं आपले 1000 युरोचे शेअर होणार आहे 2000 युरोचे शेअर होणार आहे, म्हणजे 200 200 200 असे 10 व्यक्तींचे 2000 युरोचे शेअर आपल्या इथे मिळतील, आणि त्याची किंमत जर आपण बघितली तर 180000 एवढी इथं त्या शेअरची किंमत असणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर आपल्या इथं पर्सनल व्हेरिफिकेशन म्हणजे पी व्ही करण्यासाठी पहिल्यांदा जो चार्ज द्यावा लागतो 1109 रुपये हा आपल्याला देणं गरजेचंच आहे, त्याशिवाय आपलं पी व्ही होत नाही। आपल्याला सांगितलं जसं की आपण भारतामध्ये राहत असाल तर आपल्याला
आपल्याला यू आय डी करून जे आधार कार्ड असतं त्याचं आपल्याच भारतामध्ये आपण राहतो त्याचं आपल्याला आयडेंटिटी कार्ड भेटतं, त्यासाठी आपल्याला पर्सनल व्हेरिफिकेशन करावं लागते, तर ते आपल्याला कंपल्सरी आहे. तसंच या प्रकारच्या आपल्याला जर कंपनीत काम करायचं असेल तर नॉर्डिक अशा प्रकारची ती नावाची कंपनी आहे, तिथं आपल्याला आपलं स्वतःचं पर्सनल व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. त्याचा चार्ज इथं आपल्याला 1109 रुपये हा देणं गरजेचंच आहे. तर आता महत्त्वाचं म्हणजे इथं आपण पर्सनल व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपल्याला काय काय मिळते हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला इथं 10 युरोमध्ये आपल्याला म्हणजे 1109 रुपयामध्ये इथं पर्सनल व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. तर हे केल्यानंतर आपल्याला इथं शेअर्स पण दिले जातात, त्याचबरोबर आपल्याला पहिल्यांदा आपल्या महिन्याची इन्कम इथं 7000 सुरू होते आणि वार्षिक इथं आपण जर विचार केला तर 85000 आपल्याला इथं कमवण्याची संधी असते. आणि त्याचबरोबर इथं जर आपण 10 व्यक्तींनी इथं आपल्याला स्पॉन्सर म्हणजे आपण जर 10 व्यक्तींना आपल्या खाली जोडले तर त्याचे देखील आपल्याला प्रत्येक महिन्याला इथं 77000 इथं इन्कम होते आणि आपल्याला 9,24,000 इथं प्रत्येक इथं इन्कम होऊ शकते. प्रत्येक वर्षाला इथं 9,24,000 इन्कम आपली होऊ शकते 10 व्यक्तींना जर आपण आपल्या खाली जोडले, स्पॉन्सर केले म्हणजे आपल्या खाली जर आपल्या लिंकद्वारे जर आपण दुसऱ्या व्यक्तींना जोडले तर त्याचे एवढे आपल्याला वर्षाला इथं उत्पन्न मिळू शकते. तर अशा प्रकारची इथं पर्सनल व्हेरिफिकेशन केल्याचा इथं फायदा आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर त्यासाठी फक्त एकदाच आपल्याला इथं पर्सनल व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे 1109 रुपयामध्ये इथं आपल्याला पर्सनल व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे आणि त्याच्या मागं आपल्याला एवढा मोठा इन्कम सोर्स मिळत आहे. जर आपण एकदा फक्त पर्सनल व्हेरिफिकेशन केलं आणि त्यानंतर आपण जरी दुसऱ्या व्यक्तींना आमंत्रित नाही केलं, फक्त आपण स्वतः काम केलं आणि फक्त आपण स्वतः ॲड बघितलं आपल्या मोबाईलमध्ये, त्याचे आपल्याला प्रत्येक महिन्याला 7000 भेटणार आहे. परंतु जर आपण आपल्या मागे दुसऱ्या व्यक्तींना जरी ॲड केलं तर प्रत्येक व्यक्तीमागं आपल्याला प्रत्येक महिन्याला 7000 रुपये भेटणार आहे. तर आपल्या मनावर आहे की आपण आपल्या मागे किती व्यक्तींना जोडायचं आहे की आपल्याला स्वतःला काम करायचं आहे. स्वतःनी जरी काम केलं तरी आपला पैसे भेटणार आहे, दुसऱ्या व्यक्तींना जर जोडलं तर अजून जास्त आपल्याला इथं पैसे भेटणार आहे. तर ही पूर्ण प्लॅनची माहिती मी आपल्याला एवढीमध्ये सांगत आहे. पुढे व्हिडिओला आपल्याला पूर्ण बघायचं आहे, पूर्ण माहिती अजून आपल्याला स्टेप बाय स्टेप समजून येणार आहे. तर त्यासाठी आपल्या इथं पर्सनल व्हेरिफिकेशन करण्यासाठी आणि KYC कम्प्लीट करण्यासाठी, पर्सनल व्हेरिफिकेशन म्हणजे आपलं स्वतःचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी आणि KYC म्हणजे आपले डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी इथं आपल्याला 1109 रुपये इथं द्यावे लागतात. तर त्यासाठी आपल्याकडे काय काय कागदपत्र असणं गरजेचं आहे हे आपल्याला मी सांगून घेतो. पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान म्हणजे आपलं मतदान कार्ड असतं, ओळखपत्र असतं, ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि जर हे असलं तर ते कलरमध्ये असणं गरजेचं आहे, अशा प्रकारचे कलरमध्ये असणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे. हे जे 5 कागदपत्रं मी आपल्याला दिलेलं आहे त्यापैकी फक्त एकच कागदपत्र जरी आपल्याकडे असेल तरी आपण पर्सनल व्हेरिफिकेशन आणि KYC कम्प्लीट करू शकतो. आणि त्याचबरोबर आपल्याकडे एक सेल्फी असणं गरजेचं आहे, आपला स्वतःचा फोटो असणं गरजेचं आहे, सेल्फी असणं गरजेचं आहे. तर तो कसा असायला हवा तो मी आपल्याला सांगून घेतो. अशा प्रकारचा आपल्या मागे एक डार्क बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे, जसं की आपण अशा प्रकारचा बॅकग्राऊंड ठेवू शकत नाही, अशा प्रकारचा ठेवू शकत नाही. तर आपल्याकडे मागे जो पण बॅकग्राऊंड असणार आहे तो प्लेन असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत आपली सेल्फी असणं गरजेचं आहे आणि आपले कान, नाक, डोळे हे सर्वच म्हणजे आपले जे इंद्रिय आहे ते पूर्णपणे दिसले पाहिजे. अशा प्रकारची सेल्फी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे एक याच्यातले डॉक्युमेंट आणि आपल्याकडे आपली स्वतःची सेल्फी असणं गरजेचं आहे. आणि हे ज्या 2 गोष्टी असल्या तर आपण लगेचच्या लगेच आपले पर्सनल व्हेरिफिकेशन इथं करू शकता. तर अजून आपल्याला माहिती सांगण्यासाठी इथं मी आपल्याला काही डॉक्युमेंट दाखवत आहे. कंपनीने तिचे स्वतःचे इथं लिगल डॉक्युमेंट पण इथं आपल्याला दाखवलं आहे, जे की मी आपल्याला स्क्रीनवरती दाखवत आहे. इथं लंडनचे जे रजिस्ट्रेशनचं इथं कॉपी आपण बघू शकता, ते लिगल आहे आपण बघू शकता. आणि त्याचबरोबर इथं भारतामध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथं आपल्याला त्याचं काही डॉक्युमेंट मी आपल्याला 2 इथं स्क्रीनवरती दाखवत आहे, ते पण आपण इथे चेकआउट करू शकता. तर अशा प्रकारचे कंपनीने तिचे स्वतःचे डॉक्युमेंट देखील इथं दाखवलं आहे. तर आपल्याला पुढे काय महत्त्वाची माहिती मी आपल्याला सांगत आहे, इथं रजिस्ट्रेशन कसे करायचे आहे ते आपल्याला मी आपल्याला इथं सांगत आहे. तर त्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्याला लिंक दिलेलं आहे, त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर तिथं क्लिक केल्यानंतर इथं रजिस्ट्रेशन करण्यासाठी खूपच सोपी पद्धत आहे, आपण कोणीही करू शकता. फक्त आपल्याला इथं 18 वर्ष असणं गरजेचं आहे आणि आपण जास्तीत जास्त कितीही वर्ष असले, 100 वर्ष असले तरी चालतील, फक्त 18 वर्ष आपले कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथं कोणीही थांबू शकत नाही, आपण इथं रजिस्ट्रेशन करू शकता. तर त्यासाठी आपल्याला लिंकवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे. जसे आपण जे पण डॉक्युमेंट देणार आहे, जसे की मी आपल्याला सांगितलं होतं की 5 डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, त्यापैकी एक जरी असलं तरी आपण इथं रजिस्ट्रेशन करू शकता, आपलं पर्सनल व्हेरिफिकेशन करू शकता. तर त्याच्यावरती जे पण नाव आहे तेच आपल्याला इथं टाकायचं आहे, आपलं स्वतःचं पूर्ण नाव टाकायचं आहे, जे पण डॉक्युमेंट आपण देणार आहे तेच नाव आपल्याला इथं टाकायचं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कारण आपण तिथं वेगळं नाव डॉक्युमेंटवरती वेगळं नाव आणि इथं वेगळं नाव टाकलं तर ते व्हेरिफिकेशन होणार नाही. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा चेक करून घ्यायचं आहे की आपलं इथं त्या डॉक्युमेंटवरती काय नाव असणार आहे. त्यानंतर इथं युजर नाव टाकायचं ऑप्शन आहे. युजर नावमध्ये आपल्याला इथं तयार करायचं आहे युजर नाव. तर आपलं जे नाव आहे तेच युजर नाव आपल्याला इथं टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. आपला युजर नाव तयार करताना हे आपल्याला लक्षात
ठेवायचं आहे. सर्व अक्षरं स्मॉल लिपीत असणं गरजेचं आहे आणि आपल्याला मध्ये स्पेस म्हणजे जागा ठेवायची गरज नाही. डायरेक्टली एकदा युजर नाव सुरू झालं तर शेवटपर्यंत ते युजर नावमध्ये आपल्याला इथं स्पेस म्हणजे जागा ठेवायची गरज नाही. आपल्याला हे लक्षात ठेवून चालायचं आहे आणि सर्व अक्षरं इथं छोटी असली पाहिजे हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इथं एक ऑप्शन भेटतं, इथं आपल्याला काहीच करायची गरज नाही. इथं आपले स्पॉन्सरचे नाव असणार आहे, आपल्याला ज्यांनी पण आमंत्रित केलेलं आहे त्याचं नाव इथं आपल्याला दिसेल. इथं आपल्याला काहीच करायची गरज नाही. इथं एक ईमेल आयडी टाकायचं ऑप्शन आहे आणि इथं एक ईमेल आयडी इथं टाकायचं ऑप्शन आहे. तर एकच ईमेल आयडी इथं आपल्याला टाकायचं आहे. पहिल्यांदा आपला स्वतःचा एक ईमेल आयडी टाकायचं आहे. व्हेरीफाय म्हणजे कन्फर्म ईमेल आयडी तो आपल्याला इथं करून घ्यायचा आहे. तर ईमेल आयडी अशा प्रकारचं आपल्याला भरायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला सिलेक्ट कंट्रीचं ऑप्शन आहे. इथं सिलेक्ट कंट्री इथं आपण क्लिक केल्यानंतर इथं 200+ कंट्रीज आपल्याला इथं दिसतील. तर आपण ज्या पण देशामध्ये राहता ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं, जसं की भारत इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. खाली इथं फोन नंबर टाकायचं ऑप्शन आहे, इथं आपल्याला क्लिक करून आपला एक स्वतःचा एक मोबाईल नंबर इथे टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ टाकायचं ऑप्शन आहे, इथं आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ टाकताना म्हणजे जन्मतारीख टाकताना अशा प्रकारची आपल्याला जन्मतारीख टाकायचं आहे. जसे की आपली जन्मतारीख आहे 1/2/1980, तर आपल्याला अशा प्रकारचा टाकायचं आहे 01/02/1980 अशा प्रकारचा फ्लॅश आपल्याला इथं द्यायचा आहे. तर आपली जर 3 जन्मतारीख असेल तर 03 आपल्याला टाकायचं आहे, 14 असेल तर डायरेक्टली 14 टाकायचं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, हे असणं गरजेचं आहे. त्यानंतर पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड टाकण्याचा ऑप्शन आहे, इथं आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे जो आपण लॉग इन होताना वापरणार आहे. तर पासवर्ड आपल्याला स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा आहे, त्याचबरोबर लक्षात राहील असा पासवर्ड इथं आपल्याला तयार करायचा आहे. त्यानंतर आय एग्री इथं आपल्याला 2 टिका करायच्या आहे, अशा प्रकारच्या आपल्याला इथं 2 ठिकाणी टिका करायचं आहे. आणि त्यानंतर इथं साइनअप इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. तर खूपच सोपी पद्धत आहे, एवढीच आपल्याला डिटेल टाकायची, साइनअप इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचे आपल्याला डायरेक्टली लॉग इन करायचं आहे. आपण जे पण युजर नाव इथं आपल्याला तयार केलं होते आपण लॉग अकाउंट बनवताना, ते युजर नाव इथं आपल्याला टाकायचं आहे आणि पासवर्ड जो पण तयार केला होता तो टाकायचा आहे. लॉग इन इथं आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपण इथं लॉग इन होऊन जाऊ. तर अशा प्रकारची सोपी पद्धत आहे आपल्याला इथं लॉग इन करायची आणि रजिस्टर करण्याची, खूपच सोपी पद्धत आहे. तर आता आपलं इथं रजिस्ट्रेशन पण झालेलं आहे, आपण एकदा लॉग इन पण झालो होतो. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं PV म्हणजे पर्सनल व्हेरिफिकेशन आपल्याला कसं करायचं आहे हे मी आपल्याला सांगून घेतो. त्यानंतर मी आपल्याला सांगतो की आपल्याला जॉईन करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे ते पण मी आपल्याला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा PV म्हणजे पर्सनल व्हेरिफिकेशन आपल्याला कसं करायचं आहे त्याच्याविषयी मी आपल्याला माहिती सांगून घेतो. तर त्यासाठी आपल्याला पुन्हा इथं लॉग इन व्हावे लागेल. अशा प्रकारचे आपण जे पण इथं युजर नेम आणि पासवर्ड टाकले होते ते टाकून आपल्या इथं लॉग इन व्हायचं आहे. खाली इथं व्हेरीफायचं ऑप्शन आहे, आपण ईमेल पण व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. महत्त्वाची एक गोष्ट राहिली, इथं आपण जो पण ईमेल आय डी इथं टाकत असतो तो आपल्याला व्हेरीफाय करणं गरजेचं असतं. त्यासाठी आपण जेव्हा पण इथं लॉग इन होता, लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचे येईल, तर आपण जो पण ईमेल आय डी असतो टाकलेला त्याच्यावरती आपल्याला व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. ईमेल आय डीवरती आपण जो पण ईमेल टाकलेला असतो त्याच्यावरती एक ईमेल सेंड केला जातो. आपल्याला तो ईमेल ओपन करायचा आहे. ईमेलवरती व्हेरीफाय नाव इथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला ईमेल तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. व्हेरीफाय करणं खूपच गरजेचं असतं कारण आपल्याला सर्व माहिती आपल्या ईमेलवरती सेंड केली जाते. तर ईमेल व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला पुन्हा इथं लॉग इन व्हायचं आहे. तर मी ईमेल व्हेरीफाय करून घेतलेला आहे. त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचे येईल, त्याच्यानंतर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. तर पर्सनल व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्याला पुन्हा इथं लॉग इन व्हावे लागते. लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचे येईल. तर आपल्या इथं पर्सनल व्हेरिफिकेशन इथं ॲक्टिवेट दाखवू राहिले कारण ऑलरेडी मी इथं व्हेरिफिकेशन केलेलं आहे. परंतु इथं आपल्याला एक ऑप्शन भेटते, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं पर्सनल व्हेरिफिकेशन करण्यासाठी काही स्टेप फॉलो करावं लागतात ते मी आपल्याला सांगून घेतो. तर मी इथं क्लिक करतो. त्यानंतर इथं आपल्याला पर्सनल व्हेरिफिकेशन इथं क्लिक करायचं आहे. ओके इथं क्लिक करायची, खूपच सोपी पद्धत आहे, कोणीही आपल्या मोबाईलच्या उपयोगाने इथं करू शकता. तर मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगून घेतो की कसं आपल्याला करायचं आहे. तर अशा प्रकारचे लोड होऊन येईल, पूर्णपणे आपल्याला लोड होऊन द्यायचे आहे. तर मी पुन्हा इथं लॉग इन होतो, मी मागे आलो होतो. त्यानंतर इथं ओके इथं क्लिक करतो. तर इथं ओके ते क्लिक केल्यानंतर आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथं पर्सनल व्हेरिफिकेशन करण्यासाठी इथं आपल्याला काही चार्ज असतो तो पे करावा लागतो. पर्सनल व्हेरिफिकेशन करण्यासाठी जे 10 युरो द्यावे लागतात ते आपल्याला पे करावं लागतात. त्यासाठी आपल्याकडे इथं मास्टर कार्ड असणं गरजेचं आहे. आपल्या कार्डचा नंबर इथं आपल्याला टाकायचा आहे. आपली डेट टाकायची, कार्डची जी पण डेट असती ती आपल्याला टाकायची आहे. CVV टाकायचं आहे. ते आपल्याला इथं 10 युरो द्यावे लागतात आपले पर्सनल व्हेरिफिकेशन करण्यासाठी, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ते आपल्याला एकदाच द्यावे लागतात आपलं स्वतःचं पर्सनल व्हेरिफिकेशन करण्यासाठी इथं नॉर्डिक या वेबसाईटवरती. तर त्यासाठी आपलं स्वतःचं व्हेरिफिकेशन करायचं आहे, त्याची आपल्याला इथं फी द्यावी लागते $10. हे ज्या लायस्टाईलवरती आपल्याला द्यायची नाही, त्यांची फी द्यायची आहे की आपण त्यांना व्हेरीफाय करून द्यायचं की ही व्यक्ती कार्यरत आहे. त्यासाठी आपल्याला इथं $10 द्यावे लागतात. तर त्यासाठी आपल्याला इथं कार्डची डिटेल टाकावी लागते. जसे आपण पर्सनल व्हेरिफिकेशन इथं क्लिक करून ओके इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला ते द्यावे लागतात. आपल्याला कार्डची डिटेल टाकायची, कार्डचा पूर्ण नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कार्डवरची डेट असलेली टाकायची, ते मी आपल्याला दाखवू शकत नाही कारण ऑलरेडी ती प्रोसेस मी केलेली आहे. कार्डची डेट टाकायची, त्यानंतर CVV कोड टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. कार्डची जो पण मोबाईल नंबर लिंक असतो त्याच्यावरती OTP सेंड केला जातो, तो OTP टाकून व्हेरीफाय इथं क्लिक करायचं आहे. आपण सक्सेसफुली इथं $10 त्यांना पे करायचं आहे आणि सक्सेसफुली अशा प्रकारचे पेज आपल्याकडे ओपन होऊन येईल. तर आता आपल्याला इथं नॉर्डिकची ही ऑफिशियल वेबसाईट ओपन होऊन जाईल. 3 स्टेपमध्ये आपण इथं पर्सनल व्हेरिफिकेशन इथं करू शकता. तर खूपच सोपी पद्धत आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला नाव टाकायचं आहे, कंट्री इंडिया सिलेक्ट करायची, नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं.
तर मी इथं पूर्ण ही डिटेल टाकलेलं आहे, जसं की इथं पूर्ण नाव इथं आपलं टाकायचं आहे, जे पण आपल्या डॉक्युमेंटवरती नाव आहे तेच नाव आपल्या इथं टाकायचं आहे. कंट्री आपल्याला सिलेक्ट करायची, नेक्स्ट इथं क्लिक करायचं आहे. पुढील प्रोसेस येईल तर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी इथं आपल्याला ऑप्शन भेटेल. तर डॉक्युमेंट आपल्या इथं अपलोड करायचं आहे, इथं आपल्याला नेक्स्ट नेक्स्ट करत जायचं, फक्त नेक्स्ट नेक्स्ट इथं क्लिक करत जायचं. आणि कसे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे ते त्यांनी सांगितलेलं आहे, ते आपल्याला वाचून घ्यायचं आहे. नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं आय डी प्रूफ जोडण्याचं ऑप्शन आहे, इथं आपल्याला सिलेक्ट फाईल तो आपल्याला इथं सिलेक्ट फाईल करून घ्यायचं आहे. जे पण डॉक्युमेंट आपण जोडणार आहे, जसं की पॅन कार्ड मी जोडणार आहे, तर पॅन कार्ड मी इथं सिलेक्ट केलेलं आहे. लोड होईल, थोडी प्रोसेस होईल, तर पूर्णपणे प्रोसेस आपल्याला होऊन जायचं द्यायची. सक्सेसफुली इथं डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे. त्यानंतर पुढील प्रोसेस येईल, इथं सेल्फी आपल्याला अपलोड करायची. तर सेल्फी कशी अपलोड करायची ती देखील मी आपल्याला सांगितली आहे. पूर्णपणे आपली सेल्फी इथं बॅकग्राऊंडला पूर्ण म्हणजे पूर्ण एकच बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे. अशा प्रकारची सेल्फी आपल्याला अपलोड करायची, त्यासाठी नेक्स्ट नेक्स्ट इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. हे रूल्स आपण वाचू शकता कशी सेल्फी पाहिजे. सिलेक्ट फाईल इथं क्लिक करायचं आहे, सेल्फी आपल्याला इथे सिलेक्ट करायची. काहीतरी लोड होईल आणि आपली सेल्फी सक्सेसफुली इथं अपलोड होऊन जाईल. एकदा आपण जे पण अपलोड करणार आहे, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स, जे पण अपलोड करणार आहे ते डॉक्युमेंट अपलोड करायचे, सेल्फी अपलोड करायची, प्रोसिड इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. खूपच सोपी पद्धत आहे, कोणीही आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता. कॉन्ग्रॅच्युलेशन, सक्सेसफुली आपल्या इथं रजिस्ट्रेशन आणि पी व्ही म्हणजे पर्सनल व्हेरिफिकेशन इथं झालेलं आहे. तर आता आपण पुन्हा इथं लॉग इन होऊ शकतो. तर मी पुन्हा इथं युजर नाव आणि पासवर्ड इथं टाकून आपल्याला लॉग इन होऊन दाखवणार आहे. तर इथं युजर नाव आणि पासवर्ड इथं आपल्याला टाकायचं आहे, जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता. तर मी हे दोन्ही पटकन टाकून घेतो, लॉग इन इथं क्लिक करतो, इथं नेवर मी इथं सिलेक्ट करतो. त्यानंतर इथं व्हेरीफाय ईमेल आपल्याला करून घ्यायचं आहे. तर कसा करायचं ते पण मी आपल्याला दाखवलं आहे. तर पर्सनल व्हेरिफिकेशन इज ॲक्टिव्ह, आपण बघू शकता हे ॲक्टिवेट सक्सेसफुली इथं व्हेरीफाय झालेलं आहे. तर अशा प्रकारचं आपल्याला इथं पर्सनल व्हेरिफिकेशन करायचं आहे. खूपच सोपी पद्धत आहे. पूर्णपणे आपण इथं ज्या लाईफस्टाईलमध्ये रजिस्टर पण झाला आहात, पर्सनल व्हेरिफिकेशन म्हणजे पी व्ही पण झालेलं आहे, के वाय सी कम्प्लीट झालेलं आहे, डॉक्युमेंट पण इथं आपले व्हेरीफाय झालेले आहेत. आता आपलं पूर्ण काम इथं झालेलं आहे. लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे इथं व्हेरिफिकेशन करण्यासाठी. तर आता माझं ओपिनिंग मी आपल्याला सांगत आहे की आपल्याला हे जॉईन करायला पाहिजे की नाही, म्हणजे आपण इथं काम करायला पाहिजे की नाही, ही जी कंपनी आहे ही चालू होईल की नाही, नक्की आपल्याला पैसे देईल की नाही. तर अशा प्रकारचे आपले जे मनातले प्रश्न असतील त्याच्याविषयी मी आपल्याला थोडक्यात माझं ओपिनिंग मी आपल्याला सांगत आहे. शेवटी आपल्याला जे वाटतं तेच आपण करणार आहे हे पण आपल्याला मान्य करावं लागेल, कारण आपण स्वतः आपल्या मनाने हे सर्व जॉईन करणार आहे. त्यासाठी आपल्याला स्वतःला प्रयत्न करावा लागणार आहे, हे आपण आपल्या स्वतःच्या भरोशावरती करणार आहात. तर मी आपल्याला माझं ओपिनिंग मी आपल्याला सांगत आहे की ही कंपनी आहे जी काम आहे हे चांगलं आहे की नाही. तर ही जी कंपनी आहे खूप मोठा इथं प्रोग्राम घेऊन आलेला आहे, जे की आतापर्यंत इथं जगामध्ये कोणीही केलं नाही. जसं की आपण कुठे पण फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर जे पण वापरत असाल, यूट्यूब वापरत असाल, त्याच्यावरती जो ॲडव्हर्टाईजमेंट येते त्याचा खूप जास्त पैसा भेटतो. ऑलरेडी जसं की आपण यूट्यूबवरती व्हिडिओ बघता त्याचे $1 ते $2000 मागं $1 भेटत असतो, ते आपण फक्त थोड्या ॲड येतात. जसं की एका व्हिडिओमध्ये जसं की 2-3 ॲड येतात, तर त्याचे एवढा पैसा निम्मा 45% यूट्यूब ठेवतो आणि जे पण व्हिडिओ अपलोड करतो त्यांना बाकीचे पैसे देतो. तर एवढा प्रॉफिट त्या व्हिडिओच्या मध्ये भेटत असतो. तशाच प्रकारचे आपण गुगलला काही पण सर्च करतो, वेबसाईटवरती जे ॲड येतात, ॲडचे पैसे, जे पण वेबसाईटवरती जी पोस्ट करतात त्यांना ते पैसे भेटत असतात, जे पण तिथं क्रिएटर काम करत असतात त्यांना त्या ॲडचे पैसे दिले जातात. तर एवढा प्रॉफिट पूर्णपणे इंटरनेटवरती जे पण माणसं काम करतात पूर्ण ॲडच्या माध्यमातून इथं पैसे कमवत असतात. तर नक्कीच हा जो प्लॅन आहे, जसं की ज्या लाईफचा प्लॅन आहे, जो ज्या लाईफस्टाईलचा प्लॅन आहे, जसं की आपल्याला ॲड स्वतःला बघायचे आहे आणि स्वतःला त्याचे पैसे भेटणार आहे, तर नक्कीच हे पैसे भेटू शकतात असं मला वाटतं. जर हे पैसे जर भेटायला लागले तर आपल्याला खूप जास्त इथं फायदा होणार आहे. आणि जेव्हा पण आपण आता समजा हा व्हिडिओ बघत आहात, 2 दिवसाच्या आतमध्ये जर आपण लिंकद्वारे जॉईन होत झाला तर आपल्याला जास्त फायदा होणार आहे. का? तर कारण आपल्या इथं शेअर्स पण भेटत आहेत, त्याच्याचबरोबर आपल्या इथं जी फीज आहे ती कमी भरावी लागणार आहे. आणि जेव्हा पण हे काम सुरू होऊन जाईल, जेव्हा पण हे काम सुरू होऊन जाईल पूर्णपणे हे ॲड दाखवायला सुरुवात होऊन जाईल, तेव्हा जर आपण विचार केला की आत्ता आपण हे रजिस्ट्रेशन करू, तर आपल्याला इथं शेअर्स भेटणार नाही, कंपनीचे जे शेअर्स आहेत ते भेटणार नाही, प्लस आपल्याला इथे जास्त रजिस्ट्रेशन फी द्यावी लागणार आहे. कारण हे जे लवकर जे जॉईनिंग करणार आहे चालू व्हायच्या आधी, तर आपण 1 दिवसामध्ये हे जे जॉईन केलं तर आपल्याला इथं जास्त फायदा होणार आहे. आणि नंतर जॉईन केलं तर कमी म्हणजे आपल्याला जास्त पैसे द्यावे लागणार, प्लस आपल्याला शेअर विकत भेटणार नाही, म्हणजे आपल्याला कंपनीचे शेअर इथं मोफत भेटणार नाही. तर आपल्याला आपल्या मनाने विचार करायचा आहे की आपल्याला हे जॉईन करायचं आहे की नाही करायचं. तर ही मी स्वतःने इथं जॉईन केलेलं आहे. तर माझ्या एका मित्राची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तो हा सध्या वापरत आहे आणि त्याच्याद्वारे तो लोकांना इथं आमंत्रित करत आहे. पूर्ण प्लॅन मी समजून घेतलेला आहे, मला हा प्लॅन चांगला वाटला त्याच्यामुळे मी आपल्याला सांगत आहे. तर पूर्णपणे माझा ओपिनिंग आहे की आपण नक्कीच या प्लॅनला जॉईन होऊ शकता. आपल्याला वाटत असेल की आपण थोडे बाहेर पैसे कमवू इच्छितो घर बसल्या, तर हा जर प्लॅन चालू झाला तर आपण चांगले पैसे कमवू शकता. जर हा प्लॅन फ्रॉड झाला तर पुढे आपल्या इथं पैसे पण जाऊ शकता, परंतु मला वाटते की हा प्लॅन नक्कीच पुढे काम करणार आहे. थोडे दिवस कमायला जास्त जर दिवस चाललाच तर खूपच जास्त आपण याच्यामध्ये पैसे कमवू शकता आणि चांगले पैसे आपण इथं कमवू शकता. तर आपल्या मनाने इथं आपण विचार करा आपल्याला काय वाटते. आपण दुसरे पण व्हिडिओ बघू शकता आपल्याला काय वाटते. आपल्या ओपिनिंगनुसार आपण या जो
कॉन्सेप्ट आहे याला जॉईन होऊ शकता. तर खूपच मस्त मला वाटलं की इथं जास्त आपल्या इथं पैसे भेटतात. जर ॲडचा जर एवढा पैसा आपल्याला दिला गेला तर नक्कीच हा पैसा एवढा आपल्याला भेटू शकतो. महिन्याला 7,000 काही 70,000 आपल्याला भेटू शकतात ॲडचे, कारण ॲडचे खूप जास्त पैसे भेटत असतात हे माझ्या अनुभवावरून मी आपल्याला सांगत आहे. तर आपण नक्कीच जॉईन होऊ शकता. लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. जर आपण लिंकद्वारे जॉईन झाला तर आपल्याला प्लस फायदा का होणार आहे. जास्त लिंकद्वारे जॉईन झालं तर जो पण ईमेल आय डी असतो तो डायरेक्टली माझ्याकडे येणार आहे. माझ्या मित्राकडून मी सर्व ईमेल कलेक्ट करणार आहे आणि डायरेक्टली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणार आहे. ज्या लाईफस्टाईल इथे जॉईन करायचं असेल तर आपल्याला इथं मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. याचा फायदा काय, जर आपण त्या लिंकद्वारे इथे जॉईन झाला तर आपला ईमेल डायरेक्टली माझ्याकडे येईल. मी माझ्या मित्राकडून सर्व ईमेल कलेक्ट करणार आहे. काही प्रॉब्लेम आला तर मी डायरेक्टली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करेल. म्हणजे एक प्लस पॉईंट आपला असा होईल की आपण डायरेक्टली माझ्या संपर्कात राहू शकता. आपण या ज्या लाईफस्टाईलला जॉईन केलं आणि आपला ईमेल जर माझ्याकडे आला तर मी डायरेक्टली आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. तर आपण नक्कीच जॉईन करू शकता. आपल्याला वाटत असेल तर आपण थोडी इन्व्हेस्टमेंट करू शकता याच्यामध्ये, तिने आपल्या भविष्यात काम करू शकता. तर मी स्वतःही जॉईन करणार आहे आणि माझ्या मित्राची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि जेवढे पण इथं जॉईन होणार आहे त्यांचे जे ईमेल्स असतात त्यांच्याशी मी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करणार आहे आणि त्यांना इथं एक व्हॉट्सअप ग्रुप बनवून त्यांच्याशी चॅटिंग पण देखील करणार आहे. तर आपल्याला हा एक प्लस पॉईंट इथं भेटणार आहे जर या लिंकद्वारे जर आपण इथं जॉईन होतात. हा एक पूर्ण प्लॅन आहे. पूर्ण प्लॅनची माहिती सांगता सांगता व्हिडिओ खूपच लांब झालेला आहे. काही प्रश्न राहिले असतील तर आपण, जर आपल्या मनात दुसरे काही प्रश्न असतील तर ते पण कमेंट करू शकता. त्याचं उत्तर आपल्याला नक्कीच मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. जी बिल येते तिलाही लगेच क्लिक करून घ्या. काही प्रश्न असतील तर विचारत जा, त्याचे उत्तर आपल्याला नक्कीच भेटणार आहे. तर चला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. जी बिल येते तिलाही लगेच क्लिक करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.